कोल्हापुरातील जीएसटी भवनमध्ये तब्बल साठ कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत गेल्या चार महिन्यांपासून त्यांना वेतन देण्यात आलेलं नाही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा झाली आहे केलेल्या कामाचं दाम नाही आणि पुढं काम मिळणार का याबाबत या शाश्वती नाही अशा दुहेरी कात्री सापडलेले हे कर्मचारी हवालदिल बनले आहेत जीएसटीच्या मुंबई कार्यालयानंही याची दखल घेतली नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे एक जून दोन हजार सतरापासून जीएसटी करप्रणाली अस्तित्वात आली कररचनेमध्ये मोठा बदल कोट्यवधी व्यापाऱ्यांची नोंदणी आणि कर भरणा अशा विविध कामांचा प्रचंड ताण जीएसटी कार्यालयावर आला त्यामुळे डाटा एंट्रीसह तृतीय श्रेणी समकक्ष काम करण्यासाठी देशभरात कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली त्यासाठी ठेकेदार कंपनीकडून टेंडरद्वारे कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले मात्र ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत असल्याचं आता दिसू लागलंय कोल्हापूर आणि सोलापूर विभागासाठी सीआयएस ब्युरो फॅसिलिटी सर्व्हिसेस या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचं कंत्राट मिळालं या कंपनीनं एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली मात्र कागदोपत्री कुणालाही नियुक्ती दिली नाही कसलाही करार नाही आणि नेमणुकीला कायदेशीर आधार नाही अशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्यास सांगण्यात आलं किमान दोन वर्षांसाठी काम दिल्याचं सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं अशा प्रकारे कंत्राटी तत्वावर काही जणांनी नऊ वर्ष काम केलंय तर काही जणांनी दोन वर्षांसाठी काम मिळणार म्हणून आनंद व्यक्त केला प्रत्यक्षात एक ऑक्टोबर दोन हजार अठरा पासून काम सुरू केल्यानंतर केवळ एकाच महिन्यात वेतन देण्यात आलं नोव्हेंबरचं वेतनही वेळेत मिळालं नसल्यानं तक्रार केल्यावर प्रत्येकी चार हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले त्यानंतर डिसेंबर पासून ठेकेदारांना हात वर केलेत अशातच एकोणतीस मार्च रोजी सर्व कंत्राटी कामगारांना सेवा समाप्त झाल्याचं तोंडी सांगण्यात आलं एकीकडं चार महिन्यांचं वेतन नाही दुसरीकडं पुढं काम मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता अशा दुहेरी संकटात हे कर्मचारी सापडलेत जीएसटी ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करा दाद मागितली तरी या कामगारांना समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत त्यामुळं कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आमचं एक म्हणणं आहे की आमचा चार महिन्याचा जो पगार थकीत झालेला आहे तो आम्हाला वेळेत परत मिळावा आम्हाला कोणाविरोधीही तक्रारी क तक्रार वगैरे काही करायचं नाही आहे फक्त तो आम्हाला जो आमचा थकीत पेमेंट आहे ज्याला विलंब लागला आहे ते ते पेमेंट आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी आमची शासनाकडे विनंती आहे आणि त्या कंपनीलासुद्धा विनंती आहे अनेक सरकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी भरतात पण त्यातून एक मोठा धोका आहे हे कोणी लक्षातच घेत नाही जीएसटी सारख्या महसूल देणाऱ्या महत्वाच्या खात्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भरणा म्हणजे अत्यंत महत्वाची आणि गोपनीय माहिती सहजासहजी उघड होऊ शकते कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान ओळखपत्र नियुक्तीपत्र देणं आवश्यक आहे मात्र सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आज न उद्या कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते अशा खोट्या आशेचा लाभ उचलत कंत्राटदारांकडून पिळवणूक सुरू असते शिवाय किमान वेतन कायद्याचा अनेक वेळा भंग होतो तरीही असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे त्याला पायबंद घालण्यासाठी सरकारनं काही ठोस कायदे करणं आवश्यक आहे